नमस्कार, मी काकासाहेब तायडे, भारतीय जनता पार्टी सोशल मीडियाचा जिल्हा संयोजक आहे, संभाजीनगर औरंगाबाद। माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जनता कर्फ्यू या विषयाशी काल देशभरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे। दिनांक 22 मार्च रोजी त्यांनी सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सर्वांनी घराच्या बाहेर न पडण्याचा निर्णय जनतेसाठी अपील केला आहे। म्हणजे जनतेला त्यांनी आवाहन केलं आहे की तुम्ही सकाळी 7 पासून तर रात्री 9 पर्यंत घराच्या बाहेर पडू नका। म्हणजे एक दिवसभराचा कर्फ्यू थोडक्यात लोकांच्या मनानुसार लावावा, जेणेकरून कोरोना व्हायरस आहे त्याचा प्रसार एकमेकाच्या माध्यमातून, बोलण्यातून, त्याला काय म्हणतात, भेटण्यातून, स्पर्शाने होणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या टाळता येईल, त्याच्या पाठीमागलचं हे मुख्य लॉजिक आहे। त्याच्या पाठीमागलचं लॉजिक असल्यामुळे त्यांनी सर्व विचारांशी हा निर्णय घेण्याचं आव्हान जनतेला केलेलं आहे। आणि सर्वांना विनंती आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आव्हान केलं आहे त्याला आपण भरभरून प्रतिसाद जर दिला तर हा जो कोरोना संसर्गजन्य आजार आहे त्याला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहेत, त्याचा प्रसार थांबणार आहेत। आणि हा प्रसार जर थांबला तर अनेक कुटुंब बाधित झालेले आहेत, त्या या बाधित होण्यापासून ते मुक्त होतील, थांबतील। म्हणून सर्वांना जे आव्हान केलं आहे त्या आव्हानाशी मीही सहमत आहे, आपणही सहमत व्हावं। तर ह्या कोरोनाचा जो विषाणू आहे तो 12 तास थंड हवेच्या ठिकाणी जिवंत राहू शकतो आणि 6 तास हा उष्णतेत जिवंत राहू शकतो, पण सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत ते जनता कर्फ्यू लावण्याचं जे आवाहन केलं आहे तर हे टोटल 14 तास होतात। म्हणजे 14 तास जर आपण त्या ठिकाणी कोणालाही भेटलो नाही, त्या ठिकाणी स्पर्श केला नाही ज्या ठिकाणी आपण भेटतो बोलतो, तर हा आजार सर्वात मोठ्या प्रमाणात कमी होण्याचं प्रमाण आहे। म्हणून त्यांनी जे आव्हान केलं आहे भारतीय जनतेला आणि हिंदुस्थानातील जनतेला की सकाळी 22 तारखेला सकाळी 7 पासून तर संध्याकाळी 9 पर्यंत जनता कर्फ्यू, म्हणजे बाहेर कोणीही पडू नका सकाळी 7 पासून तर संध्याकाळी रात्री 9 पर्यंत। म्हणून मी त्या अशी सहमत आहे आणि योग्य निर्णय आहे, सर्वांनी या निर्णयाचं पालन केलं पाहिजे, या मताशी मी पण माझं मत सहमत आहे।